जे काही हवंय ते झी फाय ऍप वर झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. आता काही प्रश्न आहेत, या प्रश्नांची उत्तरं त्यांनी फक्त न बोलता द्यायची. सासू किंवा सून असं उत्तर द्यावं. माझं एक सजेशन आहे की तुम्ही आहे ना हे होम मिनिस्टर नंतर एक होम अलोन असं काहीतरी हे करा आणि मला एकट्याला बसव, मग मी सगळं खरं खरं सांगेन असं काहीतरी करा. बघी आता काय होणार आहे. या दोघींपैकी घरातली कामं करण्यात कोण तरबेज आहे? सासूबाई, या दोघींपैकी तुमचं कौतुक जास्त कोण करतं? सुनबाई, अरे वा, दोघींपैकी कुणाला फिरायला न्यायला तुम्हाला आवडेल? सुनेल, या दोघींपैकी कुणाला समजावणं कठीण जात? सासूबाईंना? तिला मी समजवतच नाही, कारण मी अर्ध्या तासात समजून जाते. माझी चुकी असेल तरी ती सॉरी बोलते, त्याच्यामुळे तिथं टेन्शन नसतं मला. दोघींपैकी कुणाचा फोन आल्यावर तुम्हाला धडकी भरते? नाही सासूबाईंचा का हो, कारण की ती बोलत नसते फोनवर, मग तिथे बाकीचं काही लक्षच नसतं आणि हिला जास्त करून ऑफिसचे फोन असतात. बरोबर, मला यांना काही डेडिकेट कराय. म्हणजे काय करायचं? बाजूला बसून बोलायचं होतं. जा. आपली पार्टनरशिप वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरच्या पार्टनरशिपसारखी आहे. लोकांना ही पार्टनरशिप बघायला खूप आवडते. ह्या पार्टनरशिपच्या 15 वर्षाच्या प्रवासामध्ये आपण तू खूप सारे डॉट बॉल्स घेतलेस, खूप सारे नो बॉल घेतलेस, खूप वेळा आऊट झालास, पण तरीसुद्धा तू न डगमगता पुढे चालतच राहिलास आणि तुझे वन्स अँड टूज तू घेत राहिलास आणि पुढे तुझी इनिंग्स तू चालू ठेवलीस. या इनिंग्समध्ये माझा तुला किती हातभार लागला किंवा मी किती तुला त्याची जोड दिली हे मला माहीत नाही, बट ज्यावेळेस तू आऊट झालास त्यावेळेस तू अंपायरकडे रिव्ह्यू मागून तो त्यांचा जो डिसिजन होता तो रॉंग प्रूव्ह केलास आणि तू पुन्हा जिद्दीने खेळलास, पुन्हा तू 6 मारत गेलास, पुन्हा तू 4 मारत गेलास आणि ही इनिंग आपल्या 15 वर्षाची अशीच तू पुढे नेत गेलास. तर आय एम व्हेरी प्राऊड की यू आर माय हजबंड अँड आय वुड लव्ह टू बी युअर वाईफ फॉर द एन्टायर लाईफ. जितके पण आयुष्य मला मिळेल, जितके पण जन्म मला मिळतील, त्या सगळ्या जन्मात मला समीरसारखाच पार्टनर मिळो ही मी देवाला प्रार्थना करते आणि आय लव्ह यू. मला असं वाटतं की सगळे वाईट क्षण आजपर्यंत जे तुमच्या आयुष्यात आले असतील ते या देवीने आपल्या पायाशी घालावेत आणि उद्यापासून फक्त सुखाचे आणि आनंदाचे आणि प्रगतीचेच क्षण या हांडे कुटुंबात येऊ दे, हे मनापासून देवी चरणी प्रार्थना. आणि आता ते बक्षीस तुम्हाला मिळालं. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी.